नमस्कार मंडळी, मी रेखा यज्ञेश्वर बागराव. रेखाज रेसिपीजमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत. मी त्याशी कडवेवालांचा व्हिडिओ टाकला होता. आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्यक्ष की कडवेवाल जे मी पेरले होते ते कशा पद्धतीने टाकले होते. हे बघा, हे कडवेवाल आहेत आणि ते मी इथे टाकणार आहे. कडवेवाल घ्यायचे आहेत आणि इथे मातीमध्ये असे पद्धतीने टाकायचे आहेत. मी आज थोडे टाकणार आहे भात. दुसऱ्या याच्यामध्ये मी मेथी टाकणार आहे. अशा पद्धतीने ते कडवेवाल टाकायचे. आता याच्यावरती ही माती टाकून घ्यायची आहे. अशी पसरून टाकायची माती थोडी थोडी. बीज झाकेल एवढीच माती टाकायची त्याच्यावरती. नमस्कार मंडळी, मी काल इथे वाल पेरले होते. आज सकाळीच मी इकडे आलेली वरती आणि याला पाणी टाकायचं आहे कारण पाऊस पडला नाही, त्यामुळे तिथं पाणी टाकून घ्यायचं आहे. मग ते वाल टाकली होती आपण ते इथे. मी हा जो झाडू होता तो वरती त्याच्याने पाणी टाकणार आहे. पाणी थोडंसं टाकायचं, जास्त टाकायचं नाही. तुम्ही त्या काही असेच पाणी टाकायचे जेव्हा स्प्रे नव्हता तेव्हा. आता उद्या आपण परत इथे येऊया आणि परत पाणी टाकायचं आहे जर पाऊस पडला नाही तर. पाऊस पडला तर पाणी टाकायची गरज नाही लागणार. चला तर मग उद्या भेटूया. बघा मंडळी, आज तिसरा दिवस आहे. आपण जे वाल टाकले होते त्याचं छानपैकी असे मोड आले आणि त्यानंतर आपण उद्या परत ते बघूया किती होत आहेत ते. बघा चौथ्या दिवशी अशा पद्धतीने हे वाल झालेले आहेत. भाजीसाठी आपले उद्या किंवा परवा हे वाल होतील. इथे जी मेथी टाकली होती ती सुद्धा उगवली आहे बघा छानपैकी. आज वाल पेरल्याचा पाचवा दिवस आहे. बघा छान असे आपले वाल फुटलेत असे. आणि भाजी आता तोडून घ्यायची आहे. कशा पद्धतीने तोडायची ती बघूया. त्या दिवशी मी ते दाखवली होती ती पूर्ण तोडली होती. तर आज आपण जी तोडणार आहोत ते फक्त देठ काढून घ्यायचे वरचे वरचे आणि तोडायची भाजी. हे बघा इथे असे फुटलेले आहेत ना, ते देठ तोडून घ्यायचे म्हणजे ती भाजी परत फुटेल आपली. हे बघा अशा पद्धतीने तोडून घ्यायची. काही जण उपटून पण घेतात पण मी इथे त्याशी जी भाजी केली होती ती मी उपटून घेतली होती. आज मी तशीच तोडून घेणार आहे वरती. इथं पण येत इथं खूप येत. हे बघा अशा पद्धतीने तोडून घ्यायची. ओ मम्मी, ओ मम्मी उकलो. किती घ्यायची मारत नाही इकडचे लोक. इथे होऊन तुम्ही ठेवलं नुसता. बस का ग किती एवढं गरम होतंय. झालं.
उत्पादन एवढी भाजी आपली झालेली आहे आणि ही डेट मी ठेवलेली आहे. तर आता बघूया परत हे फुटतायत का, त्याचा मी देखील व्हिडिओ टाकेल कशाला. आता इथे मेथी जी उगवली त्याची सुद्धा भाजी आपण पाहूया नंतर. आता ही भाजी मला करून दाखवणार आहे. बघा मंडळी, ही एवढी भाजी झालेली आहे. आता मी ही भाजी थोडी साफ करून घेते कारण त्याच्यामध्ये जी वालाची साल असते ती सुद्धा आहे, ती काढून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ही भाजी साफ करून घ्यायची आहे. सरळ भाजी बघायची त्याच्यामध्ये साल आहे की नाही, कारण दुसऱ्या याच्यामध्ये काहीच नाही आहे साफ करण्यासारखं. पटकन आपली 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली भाजी साफ करून होईल. या भाजीला तयार होण्यासाठी फक्त 5 दिवस लागले. अशा पद्धतीने तुम्ही गच्चीवरती भाजी लावून घरच्या घरी नक्कीच भाजी तयार करून बघा, तुम्हाला देखील आवडेल ही भाजी. अशा पद्धतीने साफ करून घ्यायची आहे भाजी. साफ करून झाल्यानंतर आता आपण ती स्वच्छ धुवून घेणार आहोत. पालेभाज्या स्वच्छ करताना 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये खूप माती असते. आणि पालेभाजी साफ करताना पालेभाजीवरती काढून घ्यायची आणि पाणी टाकून द्यायचं आहे, म्हणजे जी माती असते ती खाली राहते आणि भाजी कचकच करत नाही. अशा पद्धतीने 2 पाण्यात मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ती आपण चिरून घेऊया. चिरतानासुद्धा ही भाजी एकदम कोवळी असल्यामुळे जास्त बारीक चिरायची नाही, अशा पद्धतीने चिरून घ्यायची भाजी. आता आपली भाजी चिरून झालेली आहे. आता आपण फोडणी टाकून घेऊया. इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. 2 पळी तेल टाकायचं आहे, राई टाकायची आहे, जिरं टाकून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. ह्या भाजीला कांदा जास्त लागतो. तुम्ही पालेभाजीमध्ये जास्त कांदा टाकला तर भाजी चविष्ट लागते. हिंग टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकायची हळद, धनेपूड टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपली भाजी टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि भाजी आता हलवून घ्यायची आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजीला वाफ देऊन घ्यायची आहे. वरून पाणी ठेवायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे भाजी आपली लागत नाही. वाफ देऊन झाली की त्याच्यानंतर परत भाजी हलवून घ्यायची आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर परत भाजी परतायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे. थोडं पाणी टाकलं तरी हरकत नाही कारण वाल असा त्याच्यामध्ये शिजायला वेळ लागतो. अशा पद्धतीने एकदा भाजी जरूर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण हां, एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने भाजी, तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.